गुणरत्न सदावर्तेंच्या अडचणी आणखी वाढल्या. 17 एप्रिल पर्यंत ताबा घेण्यास सातारा पोलिसांना कोर्टाची परवानगी. नवा मलिकांची संपत्ती ईडीकडून जप्त. कुर्ल्यातल्या गोवावाला कंपाऊंडसह मुंबईतले 5 फ्लॅट्स आणि उस्मानाबाद मधल्या 148 एकर जमिनीवर जप्तीची कारवाई. छत्रपती शिवाजी महाराज सगळ्यांचंच प्रेरणास्थान म्हणत पवारांनी फेटाळला राज ठाकरेंचा आरोप. अजित पवारांवरची कारवाई म्हणजे माझ्यावर कारवाई, ईडीच्या कारवाईवर स्पष्टीकरण. किरीट सोमय्यांना अटकेपासून तूर्तास संरक्षण, तर ठाकरे सरकारमधल्या डर्टी डझनना शिक्षा होईपर्यंत लढा सुरूच ठेवणार, सोमय्यांचं ट्विट. खासदार नवनीत राणांच्या जीवाला धोका, गुप्तचर खात्याच्या अहवालानंतर वाय प्लस सुरक्षा देण्याचा निर्णय. महागाईचा पुन्हा भडका, सीएनजी गॅस 5 रुपयांनी तर पीएनजी गॅस 4.5 रुपयांनी महागला. बेरोजगारांना सुवर्ण संधी, सरकारी नोकर भरती पुन्हा सुरू होणार, एमपीएससी द्वारे पुन्हा भरती सुरू. अंबरनाथ मध्ये बर्थडे सेलिब्रेशन सुरू असताना पेटला तरुण, तर नाला सोपाऱ्यात बाईक मध्ये पेट्रोलच्या टाकीत पाणी टाकताच उडाला भडका.